सॅनिटरी नॅपकिनचा असा उपयोग तुम्ही कधीच बघितला नसेल तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपलं घरगुती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. तर बघा फ्रेंड्स, हे जे शूज आहेत हे शूज आपण मॉर्निंग वॉक मध्ये किंवा इतरही कामांसाठी डेली यूज साठी वापरत असाल तर हे वापरत असताना या शूज मधली जीप जी आहे ती अशी झिजून जाते आणि ही जर जीप झिजून गेली तर आपल्या तळपायांना वेदना होत असतात, याने टाचदुखी तळपाय दुखी होत असते आणि आपल्याला चालायलाही सुखकर होत नाही. तर फक्त या जीभ मुळेच आपल्याला हे शूज टाकून द्यावे लागतात. तर आपल्या शूजची जर ही फक्त जीभ खराब झालेली असेल तर टाकून न देता आपल्याकडे बघा अशा पद्धतीने ही सॅनिटरी नॅपकिन असतातच. तर यात तुम्ही अशा पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन टाकायचे आहेत. सॅनिटरी नॅपकिन टाकल्याने आतमध्ये आपल्याला अगदी मऊ लागेल, आपल्या टाचांना तडपायाला वेदना होणार नाही आणि चालायलाही सुखकर होईल. अशा पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन टाकल्याने आपल्या तळपायांना घामाची दुर्गंधी येत असेल तर ती सुद्धा दुर्गंधी येणार नाही. हे नॅपकिन सगळी दुर्गंधी ओलावा घाम पूर्ण शोषून घेतील आणि आपल्याला चालायलाही कम्फर्ट होईल. उन्हाळ्यात हे शूज आपल्या खूपच कामात येतील. तर फ्रेंड्स, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर या सॅनिटरी नॅपकिनचा दुसरा उपयोग म्हणजे आपली जी महत्वाची कागदपत्र असतात, कधी कधी चाळताना आपण चहा पितो पाणी पितो तर अनावधानाने चहा किंवा पाणी यात पडतो आणि लगेच ही कामाची जी कागदपत्र आहे ती खराब होऊ नये यासाठी आपल्याकडे जर दुसरं काही साधन नसेल तर लगेच हे सॅनिटरी नॅपकिन यावरती टाकायचं आहे. कारण हे सॅनिटरी नॅपकिन जे आहे ते ओलावा आणि पाणी लगेच शोषून घेत असतं. चहा असो कॉफी असो की पाणी असो, लगेच यावर टॅप करायचं आहे तर लगेच हे पाणी सगळं शोषून घेईल आणि आपली ही जी कागदपत्र आहे ती खराब होण्यापासून वाचतील. त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आता सुरू होत आहेत, त्या अगोदरच आतापासूनच तुम्ही जास्तीची लिंब आणून ठेवायची आहेत. तर ही लिंब आणल्यानंतर आपण जास्त काळासाठी कशी टिकून ठेवता येतील, कमीत कमी एक हात महिना तर अजून आहेच, आपल्याला एक दीड महिना ही जर लिंब साठवायची असतील तर या लिंबांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाणी पूर्ण कोरडं कपड्याने पुसून घेतल्यानंतर याला तुम्ही खोबरेल तेल लावायचं आहे. तुम्हाला जर खोबरेल तेल लावायला आवडत नसेल तर आपली जी न्यूज पेपर आहे तर त्या न्यूज पेपरचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना अशा पद्धतीने रॅप करायचं आहे आणि या एअरटाईट कंटेनर मध्ये किंवा श्रीखंड कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही ठेवायचं आहे. अशा पद्धतीने पॅक करून ठेवल्यानंतर न्यूज पेपर गुंडाळल्याने त्यांची जे छिद्र आहेत तर ती त्यांना हवा लागत नाही, त्यांची आर्द्रता त्यातच लॉक होत जाते आणि अशा पद्धतीने ही जी लिंब आहे एक दीड महिना सहज जशीच्या तशी राहतात. त्यानंतर बघा फ्रेंड्स, हा आमच्या बाथरूमचा मग आहे तर हा आंघोळीच्या पाण्यामुळे साबणामुळे खूप चिकट झालेला आहे, खराब झालेला आहे आणि बोरचं पाणी असल्यामुळे त्यावर अतिरिक्त क्षार साचतात. तर हा मग पूर्णपणे स्वच्छ कसा करायचा, यातले क्षार सुद्धा कसे काढायचे, तर हार्पिक हे जे आहे ते फक्त टॉयलेट क्लीनरच नाही तर असे जिद्दी डागवाले जी भांडी आहेत प्लास्टिकची असोत की तांब्या पितळीची असोत ते सुद्धा स्वच्छ करण्याचं काम हे हार्पिक करत असतात. तर फक्त टॉयलेट क्लीन न करता इतरही काम हे हार्पिक करत असतात. तर आजचा हा आपला जबरदस्त उपयोग म्हणजे या हार्पिकने आपण हा अगदी काळपट चिकट झालेला मग स्वच्छ करायचा आहे. तर बघा हे हार्पिक तुम्ही हाताळताना हातात हँडग्लोव्ज घालायचे किंवा ब्रशच्या साह्याने तुम्ही स्वच्छ करायचं आहे. व्यवस्थित आपल्या हातावर ओढणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही अजून हार्पिक टाकू शकतात आणि व्यवस्थित ब्रशने घासायचं आहे. ब्रश नसेल तर तुम्ही तारेची घासणी सुद्धा घेऊ शकतात पण हातामध्ये तुम्ही हँडग्लोव्ज घालायची आहेत. त्यानंतर आतल्या बाजूला सुद्धा आपण हे हार्पिक टाकून पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आतमध्ये जे क्षार साचलेले असतात ते सुद्धा निघून जात असतात. तर अशा पद्धतीने आपण आतून बाहेरून जिथं जिथं भुरकटपणा झालेला आहे, चिकटपणा झालेला आहे तो पूर्ण घासून घेतल्यानंतर तुम्ही हा मग बघाल अत्यंत खोलवर स्वच्छ झालेला दिसेल. तर अशा पद्धतीने मी ब्रशने आणि पुन्हा एकदा तारेच्या घासणीने घासून घेतल्यानंतर हा मग तुम्हाला धुवून दाखवते. तर फ्रेंड्स,
जास्त काही मेहनत न करता तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हार्पिकने हा मग स्वच्छ करायचा आहे. तर तुम्ही ही संपूर्ण भांडी अशी स्वच्छ करायची. तर बघा आता हा मग मी तुम्हाला धुवून दाखवते. तर पूर्ण खोलवर स्वच्छ झालेला आहे आणि तुम्हाला वाटणारही नाही, किती नवा झालेला दिसतोय आणि शायनिंग बघा. फ्रेंड्स या व्हिडिओ मधली कोणती ट्रिक तुम्हाला अधिक आवडली हे कमेंट्स करू नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.